विद्यार्थी मित्रो नमस्ते। इयत्ता 11वी हॉर्टिकल्चर मधील प्रवेश घेतलेल्या प्रतिनिधी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचं सर्वात प्रथम मनपूर्वक स्वागत। तर तुम्ही ज्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहात तर त्या कनिष्ठ महाविद्यालय किंवा ज्या गावामध्ये तुम्ही प्रवेश घेतला त्या गावाची थोडक्यामध्ये माहिती तुम्हाला होणं काय गरजेचं आहे, तर त्या अनुषंगाने मी तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीला माहिती देतोय। तर तुम्हाला स्क्रीनवर दिसणारा जो फोटो आहे तो थोर स्वातंत्र्य सेनानी क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड साहेब यांचा फोटो आहे। तर क्रांती अग्रणी जी डी बापूसाहेब लाड यांचं इतिहासातलं कार्य तुम्ही माहितच आहे, कारण यांनी 1942 स्वातंत्र्य लढा असेल, प्रतिसरकार असेल, गोवा मुक्तिसंग्राम असेल किंवा मराठवाडा मुक्तिसंग्राम असेल, ह्या प्रत्येक लढ्यामध्ये अग्रणी राहून सर्वाच्या पुढे राहून अगदी लढा दिलेला आहे। म्हणून लोक यांना ठिकाणी क्रांती अग्रणी जी डी बापू लाड साहेब असं त्यांना संबोधलं जातं। आणि बापूंनी धुळे खजिन्याच्या लुटीमधून जे काय पैसे मिळाले होते त्या पैशातून ह्या गांधी एज्युकेशन सोसायटीची काय स्थापना केलेली आहे, आणि तुफान सेनेचे जे काय फील्ड मार्शल म्हणून बापूंनी सुद्धा त्या ठिकाणी काम केलं आहे। तर अशा या थोर क्रांतिकारकाच्या गावामध्ये, अशा थोर क्रांतिकारच्या नगरीमध्ये, आणि ज्या थोर क्रांतिकारकाने ज्या संस्थेची स्थापना केलेली आहे अशा क्रांतिकारकाच्या संस्थेमध्ये तुम्हाला प्रवेश मिळाला आहे, यासाठी खरंच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही भाग्यवान आहात। तर या संस्थेमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या विद्याशाखा चालवल्या जातात, कुठल्या कुठल्या प्रकारचे उपक्रम आहेत, त्यानंतर ही विद्याशाखामध्ये कशा प्रकारची रचना आहे हे दर्शवणारा एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, तो तो व्हिडिओ तुम्ही आता पाहा। प्रतिनिधी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कुंडल हे गांधी एज्युकेशन सोसायटीचं कुंडलमधील हायस्कूल आहे। तर या हायस्कूलमध्ये HSC वोकेशनल तथा उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमामार्फत मी आपलं सर्वांचं स्वागत करतो। आणि या विद्यासंकुलामध्ये आर्ट्स असे ज्याला आपण कला म्हणतो, वाणिज्य म्हणतो, आणि विज्ञान आणि द्विलक्षी कम्प्युटर सायन्स अशा प्रकारच्या विद्याशाखांच्यानंतर HSC वोकेशनल यांचं सुद्धा इथे शिक्षण दिलं जातं। तुम्ही आता ह्या चित्रफितीमध्ये पाहत असाल की महाविद्यालयाच्या बाहेरच्या भिंतीसुद्धा बोलक्या आहेत। तर या महाविद्यालयामध्ये कोणकोणत्या प्रकारचे विभाग चालवले जातात, त्यामधून विद्यार्थ्याला भविष्यामध्ये कशा प्रकारच्या संधी आहेत हे चित्राच्या स्वरूपामध्ये दाखवण्याचा प्रयत्न या बोलके भिंतीवर काय केलेला आहे। म्हणजे या ठिकाणी प्रत्येक भाग हे मुख्य प्रवेशद्वार आहे। प्रवेशद्वाराच्या आत तुम्ही एंट्री केल्या तुम्हाला भव्य पटांगण दिसेल। तर उजव्या बाजूला हे झाडाझुडपाने नटलेला हिरवागार परिसर आहे की जो आपल्याच हॉर्टिकल्चरच्या विद्यार्थ्यांनी हा परिसर सुशोभित केलेला आहे। त्यानंतर तुम्हाला जी आता उजव्या बाजूची जी काय बिल्डिंग दिसते, इमारत दिसते, तरी वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्यामध्ये सुद्धा आपण सुशोभित झाडांचं संगोपन केलेलं आहे, जेणेकरून परिसराची शोभा वाढावी। वेगवेगळ्या प्रकारचे फुलझाडं असतील, सुशोभित झाडं असतील, तर यांचे कुंडीमध्ये जमिनीमध्ये लागवड करून आपण परिसर नटवण्याचा अगदी छान प्रयत्न केलेला आहे। ही छोटीशी तुम्हाला जी इमारत दिसतेवर उजव्या बाजूची ते तुमचं ऑफिस आहे। ती मुलांना तुम्हाला 11वीमध्ये आणि 12वीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय सवलती असतील, प्रवेश फॉर्म भरायचे असतील, तर यामधून तुम्हाला उपलब्ध होऊ शकेल। हे प्राचार्य साहेबांचं ऑफिस आहे। तर उजवीची बाजू आता बिल्डिंग तुम्हाला दिसते, ही नवीन बिल्डिंग, तर ही बिल्डिंग विज्ञान विभागाची अद्ययावत अशी प्रशस्त बिल्डिंग आहे। समोरचा जो कौलारू भाग दिसतो तो हायस्कूलचा भाग आहे, आणि ह्या डाव्या बाजूला दिसणारी जी बिल्डिंग आहे की ज्यामध्ये आपलं आर्ट्स, कॉमर्स आणि व्यवसाय अभ्यासक्रमाचे सैद्धांतिक त्रास घेतले जातात। त्यानंतर जो मोठा हॉल दिसतो ज्याला आपण सांस्कृतिक भवन म्हणतो की त्यामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात। तर आपल्या या विद्यासंकुलामध्ये प्रतिनिधी IIT अकॅडमी की ज्या अकॅडमीमार्फत CET क्लासेस घेतले जातात विज्ञान विभागाच्या मुलासाठी, JEE क्लासेस घेतले जातात आणि NEET क्लासेस घेतले जातात। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मेडिकलला जायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला जायचं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना या सामायिक प्रवेश परीक्षेमधून औषध निर्माणशास्त्र असेल, ॲग्रिकल्चर असेल, आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या विद्याशाखा असतील, त्याला प्रवेश घेण्यासाठी आपल्या प्रकारची IIT अकॅडमी आहे। त्यानंतर ही फिजिक्सची लॅब आहे, अगदी प्रशस्त लॅब आहे। आणि आपल्या या कनिष्ठ महाविद्यालयाचं वैशिष्ट्य काय असेल मुलांनो, तर प्रत्येक भिंती बोलकी आहे। म्हणजे तुम्हाला सहज जरी तुम्ही वरांड्यातून इकडून तिकडून जात फिरत असाल तर त्यावेळेला त्या अभ्यासक्रमाची गुणवैशिष्ट्य दाखवणारे चार्ट, त्यानंतर छायाचित्र वगैरे त्या ठिकाणी काय लावलेले आहे। तर अशा पद्धतीनं म्हणजे प्रत्येक भाग हा या ठिकाणी बोलका आहे। विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा प्रयत्न क्लासरूममधून तर केलं जातेच जाते, पण या वरांड्यामधून भिंतीमधून सुद्धा त्या ठिकाणी बोलक्या स्वरूपात चित्र उभं केलं जातं। आणखीन आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाचं वैशिष्ट्य सांगायचं असेल तर पूर्ण कनिष्ठ महाविद्यालय हायस्कूल हे पूर्णपणे डिजिटल आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अध्यापनाचं काम हे ओव्हरहेड प्रोजेक्टरद्वारे केलं जातं। म्हणजे खडू फळाची जुनी आपली संकल्पना आहे त्याचा नामशेष होत चाललेली आहे, आणि पूर्णपणे या ठिकाणी डिजिटल स्वरूपामध्ये क्लासरूम त्या ठिकाणी घेतलं जातं आणि अशा प्रकारचं अध्यापनाचं काम काय केलं जातं। तर हा दिसणारा जो काय स्टेज आहे ज्याला आपण सभामंडप म्हणतो, हे दररोजच्या हायस्कूलच्या प्रार्थनेसाठी
किंवा आपले जे काय स्नेह संमेलन असतील, वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ असेल, तर वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमासाठी अशा प्रकारे ह्या स्टेजचा उपयोग केला जातो. हे समोर दिसणारं भव्य पटांगण आहे की ज्या पटांगणामध्ये आपण विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या वेळी सभामंडप वगैरे उभा करून आपण त्या ठिकाणी करत असतो. तर ही हायस्कूलची इमारत आहे. या हायस्कूलच्या इमारतीमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर प्रत्येक भिंत ही त्या ठिकाणी गणित असेल, विज्ञान असेल, त्यानंतर भूमिती असेल, त्यानंतर राज्यशास्त्र असेल, इतिहास असेल, अशा विविध प्रकारच्या संकल्पना की जे विद्यार्थी मनावर बिंबवाव्या लागतात त्या चित्र स्वरूपामध्ये या ठिकाणी काय उभा केलेल्या आहेत. त्यामुळे जाता येता विद्यार्थी या ठिकाणी बघितला, त्याच्या नजरेसमोर जर गेले तर ती संकल्पना त्याच्या हृदयामध्ये त्याच्या डोक्यामध्ये काय लगेच आत्मसात केली जाते. हा त्यामागचा काय उद्देश आहे. आणि झाडांचा जो परिसर आहे, जे हिरवाई जी पूर्णपणे आपण तयार केली आहे, त्यामुळे एक निसर्गरम्य परिसर आपल्याला या ठिकाणी काय दिसून येतो. तर हे उजवीकडची जी इमारत तुम्ही पाहताय, त्या इमारतीमध्ये आपल्या अलीकडच्या भागामध्ये कला, वाणिज्य आणि व्यवसाय अभ्यासक्रमाचे सैद्धांतिक अभ्यासक्रमाचे तास त्या ठिकाणी घेतले जातात. हा भव्य पटांगण आहे. त्यानंतर प्रत्येक इमारतीमध्ये तुम्हाला मी कुठला भाग काय घेतला जातो तो भाग मी तुम्हाला सांगतोच आहे. तर यामध्ये आता बघा, हा जो काय वृक्षांनी सुशोभित झाडांनी नटलेला परिसर आहे, ती जी नवीन इमारत आहे, त्या नवीन इमारतीमध्ये खालच्या बाजूला आपल्या व्यवसाय अभ्यासक्रमाच्या शिक्षकांचं स्टाफरूम आहे, वरच्या मजल्यावर त्या ठिकाणी मुक्त विद्यापीठाचं ऑफिस आहे, आणि सकाळच्या सत्रामध्ये आपलं कनिष्ठ महाविद्यालय असतं आणि दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी 5वी ते 10वीपर्यंतचे क्लासेस, ज्याला आपण हायस्कूल म्हणतो, ते क्लासेस त्या ठिकाणी घेतले जातात. आता खाली ह्या ज्या ओळीने दिसणाऱ्या ग्राउंड फ्लोरच्या ज्या खोल्या दिसतात, ह्या सर्व खोल्या व्यवसाय अभ्यासक्रमाचे जे काही 4 अभ्यासक्रम आहेत, ती 4 अभ्यासक्रमामध्ये हॉर्टिकल्चर असेल, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी असेल, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी असेल, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी असेल, तर या अभ्यासक्रमाचा जो सैद्धांतिकाचा भाग आहे तो या ठिकाणी शिकवला जातो. याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर त्या ठिकाणी कला, वाणिज्य या अभ्यासक्रमाचे तास घेतले जातात. आणि तिसऱ्या मजल्यावर आपल्या याच्याशी व्होकेशनल अभ्यासक्रमाकडील जे काही कंबाईनचे तास असतात, म्हणजे मराठी, इंग्रजी आणि सामान्य पायाभूत अभ्यासक्रम, तर या विषयाचे तास त्या ठिकाणी घेतले जातात. आता ह्या मोठ्या बिल्डिंगला लगत जी जोडून बिल्डिंग आहे, ही कन्याशाळेची बिल्डिंग आहे. म्हणजे आपल्या परिसरामध्ये कन्याशाळासुद्धा 8वी ते 10वी यामध्ये कन्याशाळेसुद्धा त्या ठिकाणी काय अस्तित्वात आहे. तर या कन्याशाळेमध्ये सुद्धा ज्या भिंत आहेत ते अगदी बोलके आहेत. प्रत्येक भिंत आपल्याला काही ना काही सांगते. उजव्या बाजूचा जो भव्य तो सांस्कृतिक हॉल आहे, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना लावण्यासाठी पार्किंगसाठी सायकलचं स्टँड आहे, आणि हे भव्य पटांगण आहे. आता यानंतर तुम्हाला मी आपल्या एचएससी व्होकेशनल अभ्यासक्रमामध्ये जो काही मेन गाभा आहे, की ज्याला आपण म्हणतो प्रात्यक्षिकाशी निगडीत असलेले ज्ञान, ज्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारचं कौशल्य किंवा स्किल दिले जाते, तर ते स्किल देण्यासाठी जी काही कार्यशाळा आपण म्हणतो, ज्याला आपण प्रयोगशाळा जी म्हणतो आपण, तर तो जो भाग आहे तो आता आपण या नंतरच्या म्हणजे पुढच्या भागामध्ये आपण हे पहा आपली एचएससी व्होकेशनल किंवा ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो व्यवसाय अभ्यासक्रम, तर व्यवसाय अभ्यासक्रमाच्या ह्या 4 कार्यशाळा आहेत या ठिकाणी. आणि या कार्यशाळेमधून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रात्यक्षिकाचं ज्ञान दिलं जातं. या कार्यशाळेमध्ये विविध प्रकारची उपकरणं आहेत, विविध प्रकारचे साहित्य आहेत, विविध प्रकारचे यंत्र आहेत, आणि जे विद्यार्थ्यांना जे आवश्यक कौशल्य द्यावं लागतं ते कौशल्य या ठिकाणी दिलं जातं. आता हे शटर दिसणारी जी काही खुले आहेत, त्या शटर दिसणारी जी प्रयोगशाळा आहे, हे ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी प्रयोगशाळा आहे. तर या प्रयोगशाळेमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्याला ऑटोमोबाईलचं ज्ञान दिलं जातं. त्यानंतर डाव्या बाजूला, म्हणजे ह्या मुख्य जाळीच्या शटरच्या बाजूला, हॉर्टिकल्चर, ज्याला आपण उद्यान विद्याशास्त्र म्हणतो, तर या अभ्यासक्रमाचं जे काही ज्ञान दिलं जातं शेतीविषयक प्रयोगशाळेमध्ये, तर या अजून दिलं जातं. आणि वर्षामधलं या ठिकाणी हॉर्टिकल्चरच्या बरोबरवरती त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी याची प्रयोगशाळा आहे. म्हणजे विद्यार्थ्याला इलेक्ट्रिकलच्या संदर्भात अनुषंगाने जे काही प्रात्यक्षिक ज्ञान द्यायची गरज असते, आवश्यकता असते, ते ज्ञान या ठिकाणी त्या दिलं जातं. आणि त्याच्याबरोबर उजव्या बाजूला इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, तर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीच्या संदर्भामध्ये जे काही प्रात्यक्षिक ज्ञान द्यायची गरज असते, ते ज्ञान या ठिकाणी या कार्यशाळेतून त्या दिलं जातं. तर ही व्यवसाय अभ्यासक्रमाची भव्य इमारत आहे. आणि या इमारतीमध्ये मुलांना तुम्हाला प्रात्यक्षिकाचे तास किंवा प्रात्यक्षिकाचं जे काम आहे त्या कार्यशाळेमधून तुम्हाला काय केलं जातं, किंवा अध्यापनाचं त्या ठिकाणी काय कामकाज केलं जातं. तर अशा पद्धतीनं वरची जी भव्य इमारत आपण पाहिली, तर त्या ठिकाणी 11वी 12वीचे सैद्धांतिकाचे तास घेतले जातात. आणि खालची स्वतंत्र इमारत आहे फक्त तुमच्यासाठी, की ज्या इमारतीमध्ये अशा पद्धतीनं या 4ही व्यवसाय अभ्यासक्रमाचं प्रात्यक्षिकाचं जे ज्ञान आहे, प्रात्यक्षिकाचं देण्याचं जे कार्य आहे, ते कार्य या ठिकाणी आपल्याला काय केलं जातं, अशा पद्धतीने आपली भूमिका आहे.